नमस्कार मैत्रिणींनो, अग्री मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण शेवग्याच्या शेंगांचा पुलाव करणार आहोत. तर ही एक साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे. शेवग्याचं झाड हे त्याच्या मुळापासून ते शेंगांपर्यंत फायदेशीर आहे. आयुर्वेद तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार त्याची पाने, साल, फुले, फळं इतर सगळे भाग हे आयुर्वेदात वापरले जातात आणि हे 300 पेक्षा जास्त रोगांवर औषध म्हणून वापरलं जातं. तर शेवग्याला आयुर्वेदामध्ये अमृत मानलं जातं. तर ह्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, सी आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात असतं. शेवगा खाण्याचे जसे फायदे आहेत मैत्रिणींनो, तसे तोटे देखील आहेत. गर्भधारणे दरम्यान आणि मासिक पाळी दरम्यान शेवगा खाणे टाळावं. गरोदरपणा शेवगा खाल्याने गर्भपात होण्याचा धोका वाढतो. ते शेंगा तुम्ही कशा प्रकारे आहारात घेऊ शकता, याचे बरेच प्रकार आहेत. तुम्ही त्यांची भाजी करू शकता, आमटी करू शकता, पातळ सूप करू शकता. आपण शेवग्याच्या शेंगांचा पुलाव करणार आहोत. गॅसवर पातेल्या ठेवलेल्या आहे, त्यामध्ये तेल घालून घेऊया. साधारणतः 2 मोठे चमचे होतील इतकं तेल घातलेलं आहे. तेल घालून झाल्यानंतर 1 चमचा जिरं घालायचं आहे. जिरं फुलल्यानंतर लगेच त्यामध्ये जिरं फुलल्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे. 1 उभा चिरलेला कांदा, 1 मिरची, कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा मऊ होईपर्यंतच परतायचा आहे, त्याला अजिबात गोल्डन ब्राऊन करायचं नाहीये, कारण आपण पुलाव करणार आहोत. कांदा मस्त मऊ झालेला आहे. आता आपण त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालून घेऊया. शेवग्याच्या शेंगा न उकडताच घातलेल्या आहेत, त्यांना 1 ते 2 मिनिटं या कांद्यामध्ये परतायचे आहेत. शेंगा परतून झाल्यानंतर त्यामध्ये भिजवलेला बासमती तांदूळ घालायचा आहे. इथे आपण 1 वाटी भिजवलेला तांदूळ घातलेला आहे, त्यासाठी आपण 1.5 वाटी पाणी गाळणार आहोत. तांदूळ आणि शेंगा मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे आपण बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे आणि 15-20 मिनिटं भिजवून घेतलेला आहे, त्यामुळे इथे आपण 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. 1 वाटीला 1.5 वाटी पाणी हे प्रमाण ठेवलेलं आहे. जर तुम्ही तांदूळ न भिजवता घेतला असेल तर तुम्ही तांदळाच्या 2x पाणी घ्यावं. चवीपुरतं मीठ घालूया. तर आता त्यामध्ये 1/2 चमचा पुलाव मसाला घालूया. सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान कलर आलेला आहे. आता त्यावर झाकण देऊन 15 ते 20 मिनिटं शिजायला ठेवूया. गॅस मीडियमच्यावर ठेवायचा आहे. 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत, झाकण काढून बघूया. मस्त खूप छान मस्त बासमती देखील शिजलेला आहे. शेंग पण बघूया शिजलेला, मस्त मऊ झालेली आहे. पण यावर आपण एक तडका टाकणार आहोत, तर तडक्याची तयारी करूया. तर तडक्यासाठी आपण तेल घातलेलं आहे, थोडस जिरं, किंचितस हिंग, आलं लसणाची पेस्ट, आणि कढीपत्ता. आता त्यामध्ये थोडासा पुलाव मसाला, 1 चमचा होतील इतके तीळ घातलेले आहेत आणि थोडीशी धणा पावडर. आता हा तडका आपल्याला या भातावर वरून घालायचा आहे आणि घातल्यावर लगेच त्यावर झाकण देऊन 1/2 मिनिटभर तसंच ठेवायचं आहे.
एक मिनिट भर झालेला आहे, मस्त वाफ बसलेली आहे. तर अशा प्रकारे आपला शेवग्याच्या शेंगांचा पुलाव तयार झालेला आहे. तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, तुमच्या घरच्यांना पुलाव करून खायला घाला. रेसिपी आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर करायला देखील विसरू नका. आणि अजूनही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.